स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जिल्ह्यात दोन ठिकाणी कारवाई करून दोघांकडून एक बंदूक, दोन जिवंत काढतुसे तर दुसऱ्या कारवाईत दोघांकडून चोरी केलेल्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशाल संदीप भोसले वयवर्ष 24 राहणार औंध, अक्षय प्रमोद हजारे वयवर्ष 19 राहणार औंध तालुका खटाव या संशयितांकडून देशी बनावटीचे पिस्तल, 2 जिवंत काढतुसे, 1 पल्सर दुचाकी, 1 मोबाईल असा 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एलसीबीला माहिती मिळाली होती की चौकीचा आंबा येथे दोघेजण बंदूक घेऊन येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी फिल्डिंग लावली असता पोलिसांना संशयित दोन्ही युवक दिसले. त्यांची अंगझडती घेतली असता पिस्तलसह इतर मुद्देमाल सापडला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला. दुचाकी चोरी प्रकरणी सोमनाथ शिवाजी जाधव राहणार फडतरवाडी तालुका खटाव, सागर शिंदे राहणार कापिल तालुका कराड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.